मराठी माणसाने स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी काश्मीरमध्ये काढलेल्या रॅलीत उसळलेला हा जनसागर. हे बेटी बचाओ जन आंदोलन होत आहे काश्मीरमध्ये आणि त्याचं नेतृत्व करत आहेत हडपसरच्या पुणे मेडिकेअर हॉस्पिटल फाउंडेशन ट्रस्टचे सर्वे सर्वा डॉक्टर गणेश राख. तब्बल 12 वर्षांनंतर काश्मीरच्या कुपवाडा येथील विविध शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने निघालेल्या या रॅलीत बेटी बचाओचा नारा देत हजारो काश्मीरी मुली आणि महिला सहभागी झाल्यात ही विशेष बाब आहे. बेटी बचाओ जन आंदोलनाची सुरुवात 3 जानेवारी 2012 पुण्यात झाली. आज हे जन आंदोलन 12व्या वर्षात पदार्पण करत असल्यामुळे कुपवाडा काश्मीर येथे रॅलीचं आयोजन करण्यात आलं. स्त्री जन्माचं स्वागत मोफत करणाऱ्या डॉक्टर गणेश राग यांनी आज तागायत 454 मुलींचा जीव वाचवला. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ आज जगभर पोहोचली आहे. त्यांच्या सोबत जवळपास 4 लाखांपेक्षा अधिक खासगी डॉक्टर्स, 13,000 सामाजिक संस्था आणि 25 लाखांपेक्षा अधिक स्वयंसेवक काम करत आहेत. डॉक्टर गणेश राग आणि त्यांचे सहकारी करत असलेलं हे काम खरोखरच प्रेरणादायी आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ जन आंदोलन पुणे यांचे पॅटर्न जे आहे ते डॉक्टर गणेशजी राग, डॉक्टर गायकवाड आणि बाकी टीमनी आज कुपवाडा जम्मू काश्मीरमधल्या उत्तर तिथल्या जिल्ह्यामध्ये आज बेटी बचाओ बेटी पढाओची एक रॅली केली आणि त्याच्यामध्ये ओरिएंटेशन अंगणवाडी वर्कर्स आणि आशांना यांना सगळ्यांना दिलं. बऱ्यापैकी पार्टिसिपेशन आपल्याला दिसलं लेडीजमधून आणि अंगणवाडीका सेविकांमधून. जवळपास 1,500 लेडीजनी पार्टिसिपेट केलं. कुपवाडा जिल्हा हा एक ॲस्पिरेशनल जिल्हा आहे नीती आयोगच्या लिस्टमधला आणि त्याच्यामुळे मुलींचं हेल्थ आणि मुलींचं एज्युकेशन हे एक ॲडमिस जिल्हा प्रशासनासाठी एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे आणि त्याच्यामध्ये यांचं काम जे आहे ते पुढे मुलींच्या हेल्थच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. डॉक्टर राग साहेब आणि डॉक्टर गायकवाड साहेब आणि त्यांची टीम जी आहे ती पूर्ण मी म्हणेल की सगळ्या स्टेट्समध्ये नाही भारताच्या तर वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा खूप चांगलं काम करतात आणि त्यांना जिल्हा प्रशासन कुपवाडातर्फे मी शुभेच्छा देतो की हे जे एक सामाजिक कार्य बेटी बचावचं नाही तर बेटी पढावचं सुद्धा जे त्या जे फ्लॅग त्यांनी घेऊन पूर्ण काम सुरू केलेलं आहे एक चांगल्या समाज बांधणीसाठी आणि मुलींच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी हे खूप महत्त्वाचं एक काम आहे.